मेळघाटात बहुतांश विभागातील शासकीय योजनेत गैरप्रकार करून म्हणजे अपहार करून संबंधित अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची प्रकरणे अधूनमधून समोर येत असतात. मात्र शालेय चिमुकल्यांच्या तोंडातील घास हिसकावून मोठा भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण धारणी शिक्षण विभागात उघडकीस झाल्यानंतर ढाकरमल व गोंडवाडी मुख्याध्यापक विरोधात पालक वर्गाकडून रोष व्यक्त केला जात असून मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जोर पकडत आहे. सदर प्रकरण काही दिवसापूर्वी स्टँडिंग कमिटी समोर आले होते, मात्र यानंतर काय झाले हे कुणालाच अद्याप पर्यंत माहित नाही. प्राप्त माहितीनुसार मेळघाटात रोजगाराकरिता मोठ्या स्तरावर होणाऱ्या स्थलांतरास अनुसरून शासन प्रशासन स्तरावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता हंगामी वसतिगृह चालवून विद्यार्थ्यांचे पालक स्थलांतरित झाल्यानंतर सुद्धा गावातच ठेवून त्यांच्या सकाळच्या नाश्त्यापासून रात्री जेवणापर्यंतची उत्तम व्यवस्था केली जाते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासोबत काही दैनंदिन वस्तू देण्याचे सुद्धा या हंगामी वसतिगृहात प्रावधान होते. मात्र मेळघाटातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ढाकरमल येथे 2,25,454 व गोंडवाडी येथे 1,58,87 रुपये असा या जिल्हा परिषद शाळेत अपहार झाल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ज्यामध्ये गंभीर बाब अशी की ढाकरमल येथील मुख्याध्यापकाने स्वतःच पुरवठाधार व दुकानदार बनवून स्वतःच्या नावाचेच धनादेश काढून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सदर प्रकरण जिल्हा परिषदच्या स्टँडिंग कमिटी समोर ठेवले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. संबंधितांकडून मॅनेज करण्याकरिता धावपळ सुद्धा केली जात होती. सदर प्रकरण स्टँडिंग कमिटी समोर ठेवण्यात सुद्धा आले, मात्र त्यामध्ये काय झाले हे कुणालाच कळले नसल्यामुळे सर्व प्रकरण संशयास्पद झाले आहे. तसेच केलेल्या भ्रष्टाचाराबाबत रिकव्हरी सुद्धा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सूत्रांकडून प्राप्त झाली होती. इतकेच नव्हे तर या गैरप्रकार केल्या प्रकरणी दोषी मुख्याध्यापक यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. मात्र सर्व काही थंड बसत्यात गेल्याचे यंदा निदर्शनास येत आहे. मेळघाटात चिमुकल्यांच्या अधिकाराचा घास गिळणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा नोंदविण्याबाबत मागणी जोर पकडत आहे. आता अमरावती शिक्षण विभाग व स्टँडिंग कमिटी सदर प्रकरणाचे गांभीर्य बघून कोणती कारवाई करणार ही पाहण्यायोग्य बाब ठरली आहे. तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.